हजार जवाबी पटकन उत्तर दिलं म्हणजे महाराज सर्वात जास्त आवडत असेल तर स्वतःचा जीव, चुकीचं बोलतो. अरे प्रत्येकाला आपला मुलगाच जास्त आवडतो. नाही नाही महाराज, जीवच आवडतो. हा म्हटला नाही मुलगाच आवडतो. बिरबलाने सांगितलं काळजी करू नका, प्रॅक्टिकल करून दाखवतो, द्या 50,000 रुपये. बिरबलाने 50,000 रुपये घेतले. दरबाराच्या समोर एक पाण्याचा टँक बनला, हौद बनला, आणि त्या हौदामध्ये नळ सोडला. नळातून पाणी पडतंय. एक माकडीन आणि छोटस पिल्लू त्याच्यामध्ये सोडलं. नळाचं पाणी ज्या वेळेला त्याच्यामध्ये पडू लागलेलं, पाणी गुडघ्यापर्यंत आलं. माकडीने पिलू उचललं, गुडघ्यावरती घेतलं आणि हळूहळू पाणी ज्या वेळेला वरती येऊ लागलं, पिलाचा जीव वाचवायचा म्हणून उचललं पिलू, कमरेवरती घेतलं आणि कमरेपर्यंत पाणी ज्या वेळेला आलेलं उचललं, खांद्यावरती घेतलं. अकबर टाळा वाजवू लागला. बघ बघ बिरबला, अरे मी म्हटलं होतं ना प्रत्येकाला मुलगा आवडतो. बिरबलाने सांगितलं म्हणे महाराज काळजी करू नका, धीरज का फल मिठा होत आहे. सहामाही परीक्षेत पेढे वाटून चालत नाही, वार्षिक परीक्षा वाट बघा. करता करता पाणी जेवढा माकडीनीच्या खांद्यापर्यंत यायला लागलं, पिलाचा जीव वाचवायचा म्हणून माकडीने उचललं पिलू, डोक्यावरती घेतलं आणि ज्या वेळेला नाका तोंडामध्ये पाणी जाण्याची वेळ आली, काय करायचं, पर्याय शिल्लक राहिला नाही, डोक्यावरच पिलू उचललं, पायाखाली तुडवलं आणि त्याच्यावरती माकडीन उभी झाली. सांगा महाराज काय आवडत? प्रत्येकाला स्वतःचा जीव आवडतो, जीवापेक्षा कमी सगळं आवडत. बाकी आवडत नाही असं नाही, पण जीवापेक्षा कमी. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये स्वतःचा प्राण, स्वतःचा जीव प्रिय आहे, बाकी सगळं अवांतर आहे. त्यामुळे माता मला कुठे जाण्याची इच्छा होत नाही. जगामध्ये प्रेम राहिलं नाही आणि प्रेम असेल तर केवळ स्वार्थासाठी. पार्वती मातेने सांगितलं म्हणे नारद महाराज, तुम्ही म्हणता प्रत्येक जण स्वार्थासाठी प्रेम करतो, हो, पण माझे पती तर भगवान शंकर एवढं प्रेम करतात, कोणती गोष्टच माझ्यापासून लपवून ठेवत नाही. ददाती प्रतिगृहाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाचे 6 लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. अतिशय प्रेमाच्या ठिकाणी आपली वस्तू दिली जाते, त्याची आपण घेतली जाते. गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती. गुह्य सांगितलं जावं, गुह्य विचारलं जावं. भुंगते भोजयते चैव. आपल्या घरचं त्याला खाऊ घालायचं आणि त्याच्या घरचं आपण खायचं, प्रेमाचे लक्षण आहे. नाहीतर काही काही मित्र अतिशय हुशार राहतात, जय हरीन त्याच्याच घरी, म्हणतो आपल्या घरी यायची वेळ आली का, दार खिडक्या लावून घराच्या बाहेर, याला प्रेम म्हणत नाही. प्रेमाचे 6 लक्षण आहे. भगवान शंकर माझ्यावरती इतकं प्रेम करतात की माझ्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवत नाही. आता नारदाने बटन दाबली, नारदची हुशार. नारद म्हणायला लागले, काय बोलता? हा मग माता मला एक सांगा, तुमच्यावरती जर एवढं प्रेम करतात तर त्यांच्या गळ्यामध्ये असणारी जी मुनक्याची माळ आहे, रुंड माळ आहे, ही कशाची, कधी सांगितलं असेल की नाही? आणि मग तर पार्वती मातेने डोक्याला हात लावला, भगवान अरे प्रेम तर माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मुनक्याची माळ कशाची हे कधी सांगितलं नाही. नारद म्हणाले ऐकलं की तुम्ही बघा, तुमचं प्रेम बघा, मी तर निघालो बाबा. बटन दिली, नारदाने जाऊ लागले. कली कळी लावीचे नारदे, संत प्रमाणे. पण नारद ज्यांना ज्यांना भेटले त्या प्रत्येकाचं कल्याण झालंय हे विसरू नका. महर्षी नारद ज्याला परत जातात, समोरून भगवान शंकर येताना दिसले, सांगितलं देवा आतमध्ये जा, पार्वती माता तुमची वाट बघायला लागलेली. भगवान शंकर म्हणायला लागले, आमच्या घरातून ज्या अर्थी तुम्ही आलात तर वाट तर नक्की बघणार, बटन दाबली असणार, काहीतरी नक्की आहे. आणि ज्यावेळेला भगवान शंकर आतमध्ये प्रवेश करतात, पार्वती माता रुसून बसलेली. देवी काय झालं? गप असा बोलू नका. अरे तुम्ही तर बाहेरून कपटी, आतूनही कपटी आहे, मला माहिती नव्हतं. भगवान महादेवाने विचारलं, काय कपट केलं? अरे कपटी तर तो असतो जो मनामध्ये काळा, मी काय वाईट केलं तुझं? तुमच्यासारखा कपटी महात्मा तर जीवनात कधी बघितलं नाही.
देवी सांगना काय झालं? बरं झालं नारदांनी आज माझे डोळे उघडले. तुमच्या गळ्यामध्ये रुन्न म्हणा कशाची आजपर्यंत कधी मला सांगितलं नाही. भगवान महादेवाला हसू आलं. देवी अरे तुमचं स्मरण राहावं म्हणून तर ही गळ्यामध्ये धारण केलेली माळ आहे. जो जो उतार तुम्ही घेता त्याचं स्मरण म्हणून एक मुनकमी माझ्या गळ्यामध्ये अडकवतो. आणि मग पार्वती मातेचं ज्ञान दूर झालं. पण देवा मला अवतार घ्यावा लागतो, तुम्हाला अवतार नाही, तुमचा जन्म नाही, काय कारण आहे? तुम्ही तर अमर तत्व आहे. भगवान महादेवाने सांगितलं, बघ पार्वती मी भागवत कथेचं अमृत पान केलेलं आहे, ना मला जन्म आहे ना मरण आहे. पार्वती मातेला मोह निर्माण झाला. सांगितलं मला सुद्धा कथा श्रवण करण्याची जिज्ञासा आहे, प्रभू मला भागवत ऐकवा. भगवान महादेवाने सांगितलं ठीक आहे. भगवान शंकर कथा सांगतात, पार्वती माता ऐकते. आता काय झालं ऐका. भगवान शुकदेव पोपटाच्या रूपाने त्या ठिकाणी येतात, अंड्यातून बाहेर पडले. पार्वती माता कथा ऐकते पण ऐकता ऐकता तिला लागली झोप. हुंकार देणं चालू होतं पण झोप लागल्यामुळे हुंकार देणं बंद झालं. भगवान महादेव डोळे बंद करून कथा सांगणं चालूच आहे पण कथा चालू राहावी याच्याकरता हुंकार देणार कोण? भगवान शुकदेव पोपट रूपाने त्या ठिकाणी अवतरित झाले. त्यांनी हुंकार द्यायला सुरुवात केली. स्वाभाविक आहे. एखाद्या माणसाने जर कथा चालू ठेवावी, स्टोरी चालू ठेवावी, पुढचा माणूस हुंकार देतो की नाही? भगवान शुकदेव हुंकार देतात, कथा सांगून पूर्ण झाली, डोळे उघडले, पाहतात तर पार्वतीला झोप लागली. अरे पण कथा ऐकत कोण होत? बघतात भगवान शुकदेव त्या ठिकाणी पोपट रूपाने दिसले. महादेवजी त्याच्या मागे मागे जातात, शुकदेव पुढे पडतात. करता करता भगवान शुकदेव त्या ठिकाणी आले. व्यास महर्षींची पत्नी बीटिका देवी, तिने जेवढं तोंड उघडलं, सूक्ष्म रूप धारण करून भगवान शुकदेव तिच्या मुखातून गर्भामध्ये प्रवेश करतात. भगवान शंकर तर निघून गेले. अनेक दिवस झाले. किती दिवस झाले माहितीये? 12 वर्ष आईच्या उदरात वास्तव्य केलं. वास्तविक आईच्या उदरामध्ये वास्तव्य करण्याचा कार्यकाल किती असतो माहितीये? 9 महिन्याचा असतो. आपण सर्वजण 9 महिने आईच्या उदरामध्ये वास्तव्य करूनच जन्माला आलेलो. पण भगवान शुकदेवानी आईच्या गर्भामध्ये तब्बल 12 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. आणि ज्यावेळेला 12 वर्ष पूर्ण झाले, विटिके देवीच्या उदरातून एक वेद मंत्राचा ध्वनी कधी कधी बाहेर येतो. एक दिवस व्यासांना म्हणायला लागली, स्वामी कधी कधी तर माझ्या उदरातून वेद मंत्राचा ध्वनी ऐकायला येतो, काय कारण असेल? महर्षी व्यासांनी डोळे बंद केले, ध्यान केलं, कोण असेल गर्भामध्ये लक्षात आलं आणि सांगितलं, देवी तुझ्या उदरामध्ये असणारा बालक कोणी सामान्य नाही आहे, हा तर महात्मा आहे. अरे पण महाराज तो बाहेर येण्याचं नाव घेत नाही, काय कारण आहे? महर्षी व्यासांनी डायरेक्ट संपर्क केला आणि उदरातल्या त्या बाळाला विनंती केली, बाळ अरे 12 वर्षापर्यंत आईच्या उदरामध्ये वास्तव्य केलं, तुझ्या आईला वेदना होतात, आता थांबू नको, गर्भातून बाहेर ये. भगवान शुकदेवांनी गर्भातूनच वडिलांना सांगितलं, म्हणे बाबा बाहेर येण्याची इच्छा होत नाही, जर मी उदरातून बाहेर आलो तर भगवंताची असणारी जी माया आहे ती मला पकडून घेईल, आणि मायेत जर अडकलो तर भगवंतापासून मी वंचित राहीन, क्षमा करा, बाहेर येण्याची इच्छा होत नाही. व्यासांनी ज्या वेळेला आश्वासन दिलं, काळजी करू नको, देवाच्या मायेचा असर तुझ्यावरती होणार नाही, हे शब्द ऐकले. भगवान शुकदेव गर्भातून पुत्र रूपाने बाहेर येतात आणि ज्या वेळेला ते बाहेर येतात तर तब्बल 16 वर्षाचे दिसू लागलेले. ब्राह्मणाची पोर एक खेळा सिध्याले, 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 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, बाप
कापत बाहिरी आले कापत बाहिरी आले कापत कापत बाहिरी आले कापत कापत बाहिरी आले नाक विच पडून गेले रे ओ ऐक हे या तुझे सांप तो खेळ जाई किरकिरी रे ऐक हे या तुझे सांप तो खेळ जाई किरकिरी रे संतांनी वर्णन केलेलं आहे ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे भ्याले ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेरी आले ते नागवेची पळून गेले रे। संत रचना आहे काय अलौकिक अद्भुत शब्द आहेत महात्म्यांचे। 16 वर्षाचं वय जणू दिसतंय बाहेर येतात आणि थेट वनाकडे प्रस्थान करतात। अंगावरती वस्त्र नाहीये आणि मग भगवान शुकदेव जेवढा पुढे जातात त्यांचे पितामहर्षी व्यास मागे मागे येतात आणि सांगतात बाळ शुक थांब यम प्रव्रजंत मनोपेत मपेत कृत्यम द्वैपायन विरह कातर जोहा पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो पुत्राच्या तन्मयतेने महर्षी व्यास शुकदेवांच्या मागे येतात थांब शुकदेव थांब। पण शुकदेवांच्या अंतःकरणामध्ये विरक्ती होती। 16 वर्षाचं तरुण वय अंगावर वस्त्र नाही प्रसन्न मुखार विंद आहे। महर्षी व्यास परत जातात। हा ज्यांचा अधिकार भगवान शुकदेव त्या शुकदेवांना सुतानी वंदन केलं आणि सांगतात ऋषींनो नारायण नमस्कृत्यं नरंचैव नरो देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत। सरस्वती मातेला वंदन केलं भगवान नारायणाला वंदन केलं आणि सूत सांगतात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरे देतो। ऋषींना तुम्ही मला पहिल्यांदा प्रश्न विचारला होता मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग कोणता ऐका। सवे पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधो क्षजे अहैतुक्यं प्रतिहता ययात्मा संप्रसीदति। मनुष्याचं कल्याण ऋषीनो त्या गोष्टीमध्ये अहैतुक्यं प्रतिहताम परमात्म्याची भक्ती करताना निष्काम तत्वानी भक्ती करा। माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य परमात्म्याच्या प्राप्तीकरिता जीवाला शुद्ध पुण्याची गरज आहे। निष्काम पुण्य असावं निष्काम कर्म असावं। सकामता त्याच्यामध्ये नाही। अरे आपण मंदिरातही जातो तर लिस्ट तयार करून जातो की देवाला काय काय मागायचंय म्हणून। साधा सत्यनारायण जर देवाला घालतो म्हटलं तर मागण्याची लिस्ट पहिलेच तयार आणि देतो काय। कुचक्या खारका सळल्या बदामी दुकानात जा दुकानदार विचारतो काय देऊ खारक बदाम द्या अरे पण खायच्या की पूजेच्या आणि पूजेच्या ते एक्स्ट्रा ठेवलं जातं आणि मागण्याची लिस्ट 10 मिनिटं ती लिस्टच वाचणं होत नाही। निष्काम तत्वाने देवाची भक्ती करा। देवापुढे कधी मागण्याची इच्छा ठेवू नका याच्यात ईश्वर प्राप्ती आहे। जेवढा भगवान परमात्मा प्रल्हादावरती प्रसन्न झाले विचारलं बाळ प्रल्हाद बोल काय हवंय प्रल्हादाने काय सांगितलं देवा यदि राशीषमे कामान वरांस्तं वरदर्शभ कामानां हृदय सौहृदं
भवतस्तु ऋणे वरम। प्रभु तुम्हाला जर देण्याची उत्कंठा असेल तर एक विनंती आहे, या बाळाच्या अंतःकरणामध्ये कधी तुमच्यापुढे काही मागावं अशी इच्छाच निर्माण होता कामा नये एवढा वर द्या। प्रल्हाद देवाला सांगतो, देवा मागण्याची मनामध्ये इच्छा होता कामा नये, निष्काम तत्व असेल तर परमात्म्याची प्राप्ती आहे, जीवाचं कल्याण याच्यामध्ये आहे। तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारलेला होता, कुणाला पूजावं आणि कुणाला सोडावं, प्रश्न ऐका। आणि हा प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित होता असं नाही, तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो सर्वांच्या समक्ष आज प्रश्न उभा आहे, कुणाची पूजा करावी। कोणी उठतं आपलं दुकान मांडतं या आमच्याकडे, येडे झाले लोक, कुणाच्या माग जावं बेभान झाले, कळत नाही। आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांची भूमी म्हणून ओळखली जाते, आणि या वारकऱ्यांच्या या पवित्र भूमीमध्ये आज आपण बघतो असांप्रदायिकता फार माजलेली आहे। लोकांनी आपल्या घरातले देवकाय काढून फेकले, घराच्या समोरच्या तुळशा उकडून फेकल्या। अरे ज्या परमात्म्याने जन्माला घातलेले सुखरूप त्यांचं आयुष्य आज चालू आहे, सगळ्या सोयी आपल्या जीवनात उपलब्ध आहे, आपलं जीवन सुदृढ आहे, कुणी केलं, ज्या परमात्म्याने केलं त्याला विसरता, त्याच्याशी बेमान होता, घरातले देव काढून फेकता, घरातल्या तुळशा काढून फेकता। कुणाला पूजावं प्रश्न आहे, कुणी सांगतो आपलं दुकान मांडतो त्याच्याच मागे जातात, याचं उत्तर आहे का? श्री सूत महाराज सांगतात, ऋषींनो लक्षात ठेवा, भक्ती करताना कुणी का देवाची भक्ती करा, पण बाकी कुणाची निंदा करू नका। तुम्हाला राम आवडतो, कृष्णाची निंदा करू नका, ठीक आहे, तुम्हाला कृष्ण भक्ती आवडते करा, पण रामाची निंदा करू नका। सासूनी आपल्या त्या सुनमयीनं पतीची सेवा करावी मान्य, पण याचा अर्थ असा तर होत नाही की सासूची निंदा करावी, दिराची निंदा करावी, जाऊची निंदा करावी, असा तर अर्थ होत नाही। म्हणून भागवत आपल्याला शिकवतं, भक्ती करताना कुणी का देवाची भक्ती करा। आपुला तू एक देव करुणी घ्या, आपुला तू एक देव करुणी घ्या, आपुला तू एक देव करुणी घ्या, आपुला तू आपुला तुये
तो एक देव करुणी घ्यावा।